नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात मी स्वप्नील बनसोड आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवविवाहित तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू, इंदोरा सोनी येथील हृदय द्रावक घटना, 5 महिन्यातच मोडला राजा राणीचा संसार. भातुकलीच्या खेळामधला राजा निकराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. हे गीत खूप जुनं असलं तरी आजही समाजात काही अशा घटना घडत आहेत की हे गीत आपसुकच ओठावर येत असते. अशीच काहीशी हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा सोनी येथे घडली असून, लग्न झाल्यानंतर 5 महिन्यातच नवविवाहित युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. असं असून भातुकलीच्या खेळातील राजा अचानकपणे आपल्या राणीला एकाकी सोडून गेला आहे. आशिष धनराज राऊत वय 25 वर्ष, राहणार इंदोरा सोनी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा, असे नवविवाहित मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक आशिषचे लॉकडाऊन काळात मे महिन्यात लग्न झाले असून तो आपली नववधू वडील व लहान बहिणीसोबत आपल्या सुखी संसारात रममान झाला होता. दरम्यान दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आशिष चुलत भावासह आवडी गावाकडे आपल्या शेतावर गेला असता शेतीकाम करीत असताना 11 वाजता सुमारास त्याला सर्पदंश झाला होता. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आल्याने 12 तासानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व त्यानंतर चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. गडचिरोली व चंद्रपूर येथे सलग 2 दिवस उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृतीमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्यामुळे अखेर नागपूर येथील सेंट्रल पॉइंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार चालू असताना 6व्या दिवशी रविवारला दिनांक 18 पहाटे 4 वाजता सुमारास आशिषने अखेरचा श्वास घेतला आहे. जीवन व मरणाच्या 6 दिवसाच्या संघर्षात मृत्यूचा विजय होऊन आशिषची जीवनयात्रा संपुष्टात आली. लग्न होऊन केवळ 5 महिने सुखाचा संसार केल्यानंतर नियतीच्या दुर्दैवी फेऱ्यात आशिष व त्याच्या नववधूने भविष्यातील रंगविलेल्या स्वप्नांचा भंग झाला आहे. गावातील मनमिळावू व शांत सुस्वभावी असलेल्या आशिषची अल्प आयुष्यात जीवनयात्रा संपुष्टात आल्याने अख्खा इंदोरा गाव हळहळ व्यक्त करत असून परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, वडील व लहान बहीण असा परिवार आहे. सहारा फाउंडेशन विरली बुद्रुकच्या युवकांनी केली शाळेतील कचऱ्याची सफाई. देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे संपूर्ण शाळा व कॉलेज बंद आहेत. त्यामुळे अनेक शाळा व कॉलेजमध्ये अस्वच्छता व कचरा तयार झाला आहे. दरम्यान विरली बुद्रुक येथील जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळेत देखील शाळा बंद असल्याने व पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत वापले होते, त्यामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात अस्वच्छता दिसून येत होती. त्यामुळे गावातील सहारा फाउंडेशन युवकांनी आपली नैतिक जबाबदारी समजून शाळेतील संपूर्ण कचऱ्याची सफाई केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमची संघटना सहारा फाउंडेशन विरली बुद्रुक येथील सामाजिक कार्यात हिरहिरीने कार्य करीत आहे. पर्यवेक्षण, प्रयास आणि परिवर्तन ही त्रिसूत्रे हातात घेऊन आमची संघटना कार्य करत आहे. ही त्रिसूत्रे म्हणजेच आमच्या संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्ट, आणि ह्या ध्येय आणि उद्दिष्टांचीच पूर्तता करण्याकरिता आमच्या संघटनेचे सदस्य सदोदित प्रयत्न करीत आहेत. नुकताच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ह्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील हा परिसर स्वच्छ केलेला आहे, आणि असे अनेक कार्य आमची संघटना नेहमी करत आलेली आहे, आणि भविष्यात सुद्धा आम्ही असे समाज हिताचे कार्य करत राहू. या समाज उपयोगी कार्यात सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश महावाडे, राकेश राऊत, गुणवंत काटेकाळे, किशोर बगमारे, विशाल नंदपुरे यासह सहारा फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षांनी केले पूरग्रस्तांना प्रमाणपत्राचे वाटप. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी केली तीव्र नाराजी व्यक्त.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुक्यात विविध विकास कामाचे भूमिपूजन केले असून पूरग्रस्तांना प्रमाणपत्राचे वितरण केले आहे। दरम्यान यावेळी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना बाधित शेतीकरिता हेक्टरी 18,000 रुपयाची मदत करण्याचे आश्वासित केले होते, मात्र शासनाने तोंडावर पाने पुसत तुटपुंजी मदत जाहीर केली असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तुटपुंजी मदत मिळाली असताना प्रमाणपत्राचे वाटप करून शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे बोलले जात आहे। या दौऱ्यादरम्यान आसोला, डोकेसरांडी व रोहनी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन केले आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वासुदेव तोंडरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, प्रणालीताई ठाकरे, शुद्धमता नंदागवडी, संतोष शिवनकर, जितेंद्र पारधी, नीलकंठ पारधी, प्रकाश देशमुख, रामचंद्र राऊत, तहसीलदार प्रदीप शेवाळे, खंड विकास अधिकारी जिल्हा पी अंगरते, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।